दंडवत प्रणाम। गोंदिया जिल्ह्यातील सुकळी डाकराम या स्थानाचे आज आपण वंदन करणार आहोत। मॅपच्या द्वारे मी तुम्हाला सुकळी डाकराम हे तिरोडा तालुक्यातील जिल्हा गोंदिया। सुकळी हे गाव 10 किलोमीटर तिरोड्यावरून आहे। रामटेक ते सुकळी अंदाजे 91 किलोमीटरचे अंतर आहे। डाकरामी व्याघ्र विद्रावणा ही लिया या स्थानाची असून भीमेश्वराचे देऊळ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काळात होते। स्वामी जेव्हा भीमेश्वराच्या देवळाकडे निद्रेसाठी येत होते तेव्हा त्यांना लोकांनी सांगितले की स्वामी तुम्ही त्या तिकडे जाऊ नका, तेथे वाघ आहे। पण स्वामींनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही आणि स्वामी पुढे निघाले। जेव्हा मंदिरात आले तो तिथे वाघ बसलेला होता आणि त्या वाघाने स्वामीकडे जोरात गर्जना केली। तेव्हा स्वामींनी सुद्धा मोठ्याने सिंहनाद म्हणजे सिंह गर्जना केली आणि ती सिंह गर्जना ऐकून तो वाघ तेथून घाबरून पळाला। तर असेही डाकरामी व्याघ्र विद्रावणा म्हणजे सिंह गर्जना केलेले हे ते पवित्र स्थान आहे। येथे मग तेव्हा स्वामींनी निद्रा केली। निद्रा केलेले हे ते निद्रास्थान आहे। येथेच आरोगणा म्हणजेच भोजनता स्थानसुद्धा आहे। कापूर विहीर आहे। विघ्नेश्वराचे मंदिरसुद्धा विघ्नेश्वर स्थानसुद्धा इथेच जवळ आहे। कापूर विहीर आहे। असे हे गोंदिया जिल्ह्यातील सुकळी डाकराम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे पदस्पर्शाने पुणित असलेले पवित्र स्थान। सर्वांना पुन्हा एकदा दंडवत प्रणाम।